अमरावतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार नितीन देशमुख यांच्या आता बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू आहे आणि नितीन देशमुख ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळापूरचे आमदार आहेत. या आमदारांची मुलं शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना SEBने नोटीससुद्धा पाठवली आहे आणि शैक्षणिक खर्चाची माहितीसुद्धा त्यांच्याकडून मागवली असल्याची माहिती. नितीन देशमुख जिल्हा परिषद सदस्य असताना मानधन आणि कार्यकाळ तसंच मालमत्तेसंदर्भात विचारण्यासाठी जिल्हा परिषदेला पत्र पाठवण्यात आलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आमदार नितीन देशमुख SEBच्या रडारवर आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. बातमी पाहतो अमरावतीमधून. अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्यासोबत आहेत. जयेश, आता नितीन देशमुख यांच्या अडचणी यापुढे कशा वाढू शकतात? सध्या हे जे प्रकरण आहे हे प्रकरण 2023 जानेवारी 2023 मध्ये नितीन देशमुख हे शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार आहेत. त्यांची तक्रार अमरावती विभागीय SEB कडे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जानेवारी महिन्यामध्ये अमरावतीला चौकशी झाली. त्यानंतर त्यांनी सातत्यानं त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र काही दिवस हे प्रकरण थंड बसक्यात पडलं होतं आणि त्यानंतर आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितीन देशमुख यांची SEB कडनं विविध माध्यमातून चौकशी केली जात आहे. सुरुवातीला जिल्हा परिषदला एक पत्र देऊन जिल्हा परिषदमध्ये नितीन देशमुख हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्या दरम्यान त्यांच्या खर्चाचं आणि त्यांना किती मानधन होतं याबाबत माहिती मागवली होती. आता त्यांचे जे मुलं शाळेत शिकतात त्यांचा खर्च किती आहे शाळेचा त्या संदर्भात आता SEBनं माहिती मागवली आहे. नितीन देशमुख हे तेच आमदार आहेत की जे शिंदेसोबत गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर ते परत शिवसेना ठाकरे गटात परत आलेत. त्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या विरोधात चौकशी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. श्रद्धा. नक्कीच जयेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.